अंजलि मैं तुम्हें भूल जाऊँ ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा। अब तुम यहाँ से दफा हो जाओ। ती पोछा पण नाही लावणार, तुला बघत ती अशी लोळून लोळूनच लादी साफ करून टाकेल। हात सोड नंतर, एक हाताने हे घे। अरे ऐक 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 ऐक, अरे 2 मिनिट ऐकून तरी घे, ऐकून तरी घे, ऐकून। हाय हाय कोण? हाय कोण? लड़की। मैं लड़की? लड़की मैं लड़की। अरे बाबा नाम पूछ रहे हम लोग। मराठी आता है? हाँ हाँ, तो मराठीत बोल चल, जास्त हिंदी मध्ये शानपणा नको झाडू। ऐक, तू विचारलास ना की कोण? तर मी लड़की म्हणजे मुलगी। म्हणजे आम्हाला कसं ओळखतं, हाय वगैरे केलं ना? असं माझं काम आहे, असंच हाय करायचं। हाय माते जाऊ? नाही का, हाय केल्याचा अर्थ जा असं नसतं। हाय केलं मीन्स थांब आणि बोल, है ना? अच्छा विचारायचं तुला, समजलं की मला काय विचारायचंय? बरं, म्हणजे तू रीड असं रीड करतो का, माइंड रीड करतो लोकांचे? ओके ठीक आहे, मी आता माझ्या डोक्यात तुला काहीतरी बोलणार आहे, सो ते तू रीड करून सांग। असं थोडी तू तर बोललास ना की मी माइंड रीड करतो। मी बोलले हाय तर तेव्हा तुम्ही काहीतरी विचारणार आहे ना, म्हणून तर हाय बोलले। कशाला शानपणा करतो रे आधीच? बरं ऐक, मला आहे ना काम आहे तुझ्याकडे, म्हणजे तुम्ही दोघांपैकी कोणीही एकाने केलं तरी चालेल। आणि ते काम असं आहे की माझ्या घरी एक मेड आहे, तिला खूप असा क्यूट स्मार्ट हँडसम असा नोकर पाहिजे। मग तिला कंपनी द्यायला, कारण ती घरातलं काम व्यवस्थित करत नाही आहे हल्ली। तर मला असं वाटतं की एखादा मी क्यूट हँडसम स्मार्ट असा नोकर तिच्या समोरचं घेऊन जाईन, तर ती मस्त लादी पोछा एकदम क्लीन करेल। हां, तर त्याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट वाटतंयस। काय एवढं काय त्याच्यात, नोकरच तर बनायचंय घरात माझ्या, पैसे देईन ना तुला। नाही नाही, आमच्याकडे दुसरी कामं आहेत भरपूर। आता ते करून पण नोकरी करू शकतो? नाही, मी ऑलरेडी ऑफिस मध्ये काम करते ना। काय काम? ऑफिस वर्क असतं। काय ऑफिस मध्ये काम करते तू? भरपूर काम असतं, सकाळी गेल्यावर काय असतं ते सांग आता। आज तुझं ऑफिस नाहीये? नाही ना, आज सुट्टी घेतले टिकटॉक साठी। अच्छा, हे शिकवतं तुम्हाला ऑफिस मध्ये की ऑफिस ला बंक मारा आणि इकडे बॅक रोड ला येऊन टिकटॉक काढा? ते कधी कधी चालतं। अच्छा कधी कधी, मला त्या दिवशी पण दिसलेलीस तू बाय द वे। त्या दिवशी ते संडे होतं ना म्हणून आलेली त्या दिवशी। ओ अच्छा, स्मार्ट, हा स्मार्ट गर्ल। जाऊ दे सोड, तू बोल। काय? नाही नाही, मला नाही करायचं, पण मला तुझ्याकडून करून घ्यायचंय। असं प्रेमाने नाही ऐकणार तर जबरदस्तीच करणार ना। मला नाही करायचं। काय निघूया, कुठे निघूया? दुसरं बघ तू। तिकडे पण भरपूर छान छान मुलं आहेत, स्मार्ट आहेत, गुड लुकिंग आहेत। नाही ग, तो बघ ना कसा कडके आहे मरगळलेला, हा जरा फिट अँड फाईन आणि कसा टॉप आणि ब्लॅक मध्ये तो अजून छान वाटतो। माझी मेड तर अशी बोलतात ना, ती पोछा पण नाही लावणार, तुला बघत ती अशी लोळून लोळूनच लादी साफ करून टाकेल। ए चल ना, ए चल ना प्लीज, चल ना प्लीज। असं काय करतो? नाही मी नाही करणार। अरे तुला पेमेंट देईन ना महिना? तू किती पे किती घेशील सांग? मला करायचं, पण मला करून घ्यायचंय तुझ्याकडून। थोडी नाही असं असतं, असं असतं, आम्ही जबरदस्ती वालेच माणसं आहोत। ते तो डायलॉग नाही, मीच भेटलो तुम्हाला, तूच मला चांगला दिसलास एवढ्या लोकांमधून। ब्लॅक मध्ये कसं माहितीये का, ब्लॅक मध्ये असा माणूस कसा अट्रॅक्टिव्ह दिसतो। नाही तो जाम मोठा आहे, माझी मेड कशी एवढी ह्याच्या इथपर्यंत येईल, त्याच्या त्याला घेतला तर मग ते मेड माझी इथे लागेल त्याला। बरं सर, कुठे? अरे जाऊ दे आम्हाला, आम्हाला टिकटॉक बनवायचं। बरं चल गाणं बोल, जाऊ द्यायचंय ना गाणं बोल। मला जाऊ दे ना घरी, आता वाजले की बरं। अया बरोबर समजलं रे, पण तू चुकीची आहेस, मी ते गाणं सांगत नव्हती। मी विद्या बालनचं जे गाणं आहे ना मला जाऊ दे, मी ते गाणं सांगत होते। मला जाऊ दे, हे बघ याला जाऊ दे, नाही पण मी नाही जाऊ देणार। अरे अरे तू सकाळी कोणाचं तोंड बघून आलेली?
माझ्याकडे काय बघते तुझ्या घरी मी उठवायला आली होती का तुला म्हणून माझा दिवस खराब जातोय वाटतो नाही तर दिवस अजून संपलेलाच नाहीये ना आता सुरुवात झाली ए कुठे चल चल अर्धा अर्धा नका करू अरे जाऊ दे तू तू नौकर बनशील माझ्या घरी नाही नाही मी नाही करणार तू बनशील नाही ना जा ना तू अरे तू जा ना मग तुला जायचं अरे अरे ही काय सॉरी मला नाही करायचं मला नाही करायचं माझा तिच्याकडून करा ए तू कशा घातला होता मी याच्याशी बोलते ना माझा बॉयफ्रेंड आहे आता असला तर तुझ्या घरी ठेव मला नको सांगू मला नौकर तू माझा नौकर आहे तो अरे असं थोडी ना असतं चला अरे अरे सोड आम्हाला तुला मी धरलेलं नाही आम्हाला म्हणजे काय तुला मी धरलेलं नाही मी याला धरलेलं आहे चल तिकडून जाऊया सोडेन तर जाशील ना चल चिकन जाऊया अरे काय करतोय तू कशाला शानपणा करते मध्येच तुला विचारलंय का तू अच्छा ठीक आहे चल तू चल अरे मला हा चल पण मीच येते मी येते चल नौकर बनशील बने पण मी काय म्हणते माझ्या घरी मेड आहे रे तर मेडला नौकर पाहिजे असतो ना फाटेल माझी काय फाटेल काय काय जबरदस्ती करते ही एक मिनिट थांब ऐकून घेऊया काय बोलते हे बघ सिम्पल आणि सॉर्टेड भाषेत सांगितलंय म्हणजे आजकाल नौकरांना पण एवढा डिमांड आलाय ना की त्यांच्या मागे पण धावावं लागतं चांगले बघा आम्ही कुठे चांगले नौकर नसतात ना तुझ्यासारखेच नौकर असतात मी चांगलं नाही दिसत इन्सल्ट करतेस तू आणि ते पण माझ्यासमोर मग सोड त्याला मैं नहीं छोडूंगी ये हाथ ता उम्र ए तुझा कुठे आला अरे अरे थांब रे थांब आई काय काय इकडे 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 अरे इकडे बघ परत पकडलं आता एक मिनिट आम्ही फक्त थांब परफ्यूम छान आहे कोणता मारला परफ्यूम नाही अरे हे काय करतो काय ते गुजी गुजी आहे कोणता आहे तो काय गू गू गुजी गुजी गुची गुची पता नाही हा तेच काहीतरी परफ्यूम मारते ना परफ्यूमचं नाव नाही माहिती गुजी गु गु नशिब गिफ्टेड आहे ना गुजी बोलली नशिब ते ची लावला पुढे म्हणून ठीक आहे नाही तर नुसतं गु बोलली असते तर कामच भारी होत मग ए चल ना अरे काय जबरदस्ती आहे आता दफो अरे कशी घालणार नाही माझी चल मी माझं काम होईपर्यंत मी कशी जाऊन देणार दुसरे लोक ले चल आता हे भारी भेटलंय का मला लॉक तुझा गळ्यातला आणि तू का सोडून जाते मला कशी गर्लफ्रेंड आहे बोल 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 कशी गर्लफ्रेंड आहे खूप आत्मध्ये अच्छा म्हणजे बघ हिला तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट ते लोक आहेत काय नाही मी तुला दिला ऑफर माझ्या घरी नौकर नौकर नाही गर्लफ्रेंड सोडली तरी काय वांदा नाही दुसरी भेटेल मी शोधून देईन तुला जाऊ दे ना खरंच लेट होत जाण तुझं नाव काय तुला काय नाव काय तुझं नाव काय अंजली तुम्ही भूल जाओ ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा अब तुम यहाँ से दफा हो जाओ नाही हे बघ एवढं लूज आहे ते नको मला शिकव कसा जाणार मी पकडलंय आरती बघितलं मी हो माझं नाव आरती गायकवाड चल तू पण चल आमच्या बरोबर तू पण चल ना तू पण चल ना तू टिकटॉक व्हिडिओ बनव ना आमच्या बरोबर नाही ना बाबा काय काम धंदे नाहीत का मला मी कामाची गोष्ट करायला आली की माझ्या घरी नौकर पाहिजे चांगले पैसे कमवायचं काम हे टिकटॉकच फालतू धंदे पैसा ना अडका ना घ्या धडका कुठे पण जाऊन बाई दी टिकटॉक मध्ये तुम्ही धडकाच घेता ना हा मग असं जायचं 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 अशी लात मारायचं आणि वॉक करायचं किंवा मग असं जायचं जायचं धडक घ्यायचं आणि ओ माय गॉड असं किंवा मग असं जायचं जायचं फटकन चुटकी वाजायचा की बाजूचा पुतळा बंद है ना अरे बघ ना लेट होतोय मम्मीचा फोन येतोय माझ्या मग जा ना अरे मग याला घेऊन जायचंय ना त्याला नाही लेट होतोय ना त्याला नाही फोन येतोय तुला जास्त काय लेट जास्त दिसतय ना
हे धरा हे तुम्ही ठेवा सोड सोड हा सोडला सोड बरं ऐक चष्मा उचल कोणी पाडला उचल लवकर उचल नाही तू उचल मी कशाला मग मी देणार नाही स्कार्फ आणि सोडणार पण नाही एवढं लक्षात घे पक्का सोडणार हा चष्मा उचलून दे मी सोडणार पक्का अरे शपथ रे आम्ही मराठी माणसं एकदम पक्के असतो उचल अगोदर स्कार्फ दे घे चल हात सोड चष्मा रे हात सोड तुला बोलली ना चष्मा दे हात सोड नंतर एक हाताने हे घे अरे ऐक 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 अरे दोन मिनिटं ऐकून तरी घे ऐकून तरी घे ऐकून घे अरे ऐक ना तुला एक एक गोष्ट सांगायची इकडे नाही नाही इकडे 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 अरे भाऊ खरंच सांगते इकडे अरे काय तुम्ही लोक तू जा जा चल उड खरंच सोडून गेली ती जाऊ दे ना तुला दिली ना ड्युटी नोकरची मी नोकर दिसतो ना मला तुझ्यासारख्या नोकरची गरज पण आथू मी तुझ्यासोबत प्रँक करत होती बोलायचं तरी अगोदर अच्छा बोलून प्रँक करतात का तो पण इकडे कॅमेरा आहे ठीक आता चल बाय चल बाय बाय.